कल्याण तालुका के खड़ौली में साहिद्री नागरी सहकारी पद संस्था के सातवां नवीन शाखे का भव्य उद्घाटन ज्येष्ठ शिवसैनिक कृष्ण कांत जी कुंडलेकर के अध्यक्षता में तथा शिवसेना जिला प्रमुख प्रकाश जी पाटिल के करकमलों द्वारा रिबन काट कर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना तालुका प्रमुख व साहिद्री नागरी सहकारी पद संस्था के संस्थापक विश्वास जी थले, ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, सुषमा लोने, समाज कल्याण न्यास अध्यक्ष डॉक्टर सोनिया पाटिल, वैधानिक लेखा परीक्षक सहकारी संस्था नितिन पाटिल, डी के महात्रे, माँ साहेब पद संस्था अध्यक्ष मदन अन्ना पाटिल, शिवनेरी क्रेडिट कोऑप सोसाइटी लिमिटेड अध्यक्ष कमलाकर तांगड़ी, शिवसेना तालुका सचिव दीपक पाटिल, जयनाथ भगत, शिवसेना उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, खड़ौली सरपंच दीपाली शेलार, उप सरपंच चेतन शिलार सहित सर्व सन्माननीय ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडल तथा साहिद्री नागरी सहकारी पद संस्था के सर्व संचालक व कर्मचारी भारी संख्या में उपस्थित थे। तो वहीं इस कार्यक्रम का प्रस्तावना संस्था के सह सर व्यवस्थापक संजय वसंत पाटिल ने की, तो वहीं सूत्र संचालन संस्था के वरिष्ठ अधिकारी गौरख थले ने की। इस कार्यक्रम को सफल बनाने में पड़घा शाखा अधिकारी दिलीप पाटिल, सावत शाखा अधिकारी अनंता पाटिल, मानकोली शाखा अधिकारी मेननाथ भोईर, अंजोर फाटा शाखा अधिकारी विजय पाटिल, शिवाजी नगर शाखा अधिकारी अनीता लाटे, खड़ौली शाखा अधिकारी संजय पाटिल, वरिष्ठ अधिकारी जगदीश भोईर, वसूली अधिकारी केतन पुण्यार्थी मोहित भोईर, इन सभी लोगों का विशेष योगदान रहा। तो वहीं शाखे का कामकाज के लिए दिलीप पाटिल ने विशेष मेहनत की। गेली 30 वर्ष सहकारी क्षेत्रामध्ये सह्याद्री पतसंस्था ही भिवंडी तालुका परिसरात अतिशय जोमानं दमदारपणं यशस्वीपणे प्रगतीची शिखरं पादाक्रांत करीत आहे आणि नुकताच आपल्याला जिल्हा कार्यक्षेत्र प्राप्त झालेलं आहे आणि भिवंडी तालुक्याच्या बाहेर पडून कल्याण तालुक्यामध्ये म्हणजेच जिल्हा क्षेत्रामध्ये आपण पदार्पण करताना त्या पहिलं पाऊल यशाचं विस्ताराचं पहिलं पाऊल या ठिकाणी खडवली या ठिकाणी आपण टाकलेलं आहे। अनेक अडथळे ओलांडून, नदी ओलांडून, पूल ओलांडून आम्ही या ठिकाणी भिवंडीतून या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे। आपल्या सर्वांचं या ठिकाणी आशीर्वाद, सहकार्य आणि सह्याद्रीचं जे काही नाव आहे त्या लौकिकास अधिक सह्याद्री पतसंस्थेच्या वतीनं मी आश्वस्त करू इच्छितो की सह्याद्रीने गेली 30 वर्ष अतिशय उत्कृष्ट सहकारी क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे। भिवंडीच्या क्षितिजावर सहकारी क्षेत्रामध्ये एक दैदिप्यमान अशी कामगिरी केलेली आहे। प्रथम क्रमांक किंवा सर्वोत्कृष्ट पदपेढी असा भिवंडीच्या कार्यक्षेत्रामध्ये सह्याद्रीचा लौकिक आहे आणि त्याचा कल्याणवासीय किंवा खडवलीच्या परिसरातील लोकांना देखील लवकरच आमच्या सेवेचा प्रत्यय येईल आणि चांगल्यात चांगली सेवा, सतोटीची सेवा, प्रामाणिक सेवा देऊ अशी या ठिकाणी मी सह्याद्रीच्या वतीनं आपला ग्वाही देतो।
ठाणे जिल्ह्यामध्ये पदार्पण केलेली ही पहिली शाखा आहे. थोडंसं वसंतशेठ लोणे आणि ॲडव्होकेट अल्पेश भोईर या दोघांशी संपर्क आल्यानंतर या छोट्याशा शहराशी संपर्क आला. येथील लोकांच्या गरजा पाहिल्या आणि आपण या लोकांना काहीतरी मदत करू शकतो अशा प्रकारची भावना मनामध्ये निर्माण झाली. पण कामाच्या व्यासंगामुळे आज ते माझे दोन्ही सहकारी ज्यांनी विशेष सहकार्य केले ते आज उपस्थित राहू शकले नाहीत. खरं म्हणजे ज्यावेळेला आम्ही इकडे जागा बघायला आलो लोणे साहेबांनी आम्हाला ऑफिसमध्ये बसवलं तर आम्हाला पतपेढीसाठी जागा पाहिजे. ते कुठलाही विचार न करताना दुसऱ्या क्षणाला त्यांनी सांगितलं हे ऑफिस तुम्हालाच घेऊन टाका. आणि मग तिथून आम्ही सुरुवात केली. या ठिकाणी व्यापारी मंडळाला भेटलो. इथे बँकिंग व्यवस्था काय काय आहे त्याचा अभ्यास केला आणि मग आपण इथं आपलं हे रोपटं लावू शकतो. कारण जेणेकरून सर्वसामान्य जो माणूस आहे या सर्वसामान्य माणसाला आपल्या बाजारपेठेत उभं राहण्यासाठी कोणाची तरी मदत हवी असते आणि ती मदत गेली 30 वर्ष सह्याद्रीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना केलेली आहे. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटेल की ह्या पतसंस्थेतील कुठल्याही संचालकाने कुठल्याही कर्मचाऱ्याने जे जे या परिवारामध्ये सहभागी आहेत यांनी कर्ज देण्याच्या बदल्यामध्ये कोणाच्याकडून मी अजूनपर्यंत 1 रुपया मागितलेला नाही आणि हे आमच्या अभिमानाची गोष्ट आहे. मधल्या काळात एक वृद्ध एक दाम्पत्य उत्तर भारतीय होतं ते आमच्याकडे आलं म्हणलं सर हमको लोन चाहिए बोलो मिलेगा कितना लोन चाहिए बोलते 4 लाख बोलो मिलेगा. नंतर ती महिला परत वळून आली आणि हळूच माझ्या कानामध्ये सांगितलं साहेब इसमें अपना खर्चा कितना रहेगा तर मी कुछ नाही रहेगा ऐसा आप लोग पैसा लेते नहीं देते टाइम तो नहीं लेते इसके लिए 30 साल हम लोग खड़े हैं जिन्होंने लिया तो चले गए. आज मला बरं वाटलं गोरखने एक स्पेशल माझ्यासाठी शेअर तयार केला. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत माणूस त्याला आवश्यक आहे त्या आवश्यक तेवढे पैसे कमवतो. घरदार छान असलं पाहिजे गाडी असली पाहिजे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुन्हा पैशाची आवश्यकता काही उरते असं मला वाटत नाही. पण तरीसुद्धा पैसा आम्हाला पाहिजे ही जी काही भावना लोकांची असते. खरं म्हणजे सह्याद्री पतसंस्थेच्या शाखा या संपूर्ण जिल्हाभर व्हावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे आपली सर्वांची अपेक्षा आहे. सह्याद्री पतसंस्था ज्या पद्धतीने काम करतो तर तिथल्या शिपायापासून तो मॅनेजरपर्यंत संस्थापक आणि डायरेक्टर सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो. गोपीनाथ पाटील पारसिक जनता सहकारी बँकेचा उपाध्यक्ष या नात्याने गोपीनाथ पाटील पारसिक जनता सहकारी बँक ज्या पद्धतीने वाटचाल करत आहे त्याच पद्धतीने आपली सुद्धा वाटचाल जी आहे होत आहे ते पाहून त्याचा गर्व आणि अभिमान वाटतो त्याचा आनंद वाटतो. त्याचं कारण असं आहे सहकारामध्ये राजकीय क्षेत्रात राहून शिवसेनेचा तालुका प्रमुख असून आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन अशा स्वरूपाचा सहकार चळवळ ही उभी करणं कारण याच्या याच्यामध्ये भावनिक विषय आहेत. आपला कार्यकर्ता असतो आपला पदाधिकारी असतो आपला नेता असतो आणि त्याला दिलेला कर्ज हा वसूल करताना अडचण येत असतो आणि त्याच्या याच्यामुळं पतसंस्था बँका बुडत असतात. आपल्याला सह्याद्री पतसंस्थेमधनं सहज लोन उपलब्ध होऊ शकतो आणि त्याच्या याच्यामुळं आपल्याला उद्योग व्यवसाय करण्यासाठी आपल्याला धंद्यासाठी प्रोत्साहन देता येईल आपण चांगल्या प्रकारचा आपला रोजगार निर्माण करू शकतो. आणि म्हणून सह्याद्री पतसंस्थेच्या माध्यमातून कल्याण तालुक्यातल्या आपल्या या भागातील लोकांना सगळ्या लोकांना कारण बँक पतसंस्था ही कुठल्याही राजकीय याच्यातनं चालत नसतं सहकार हा सहकारावर चालतो. आदर्श जरी सुद्धा शिवसेना असली तरी पतसंस्था आणि बँका या शेवट सगळ्या लोकांसाठी सहकाराची चळवळ
ही सगळ्या जाती धर्मासाठी आणि सगळ्याच लोक नागरिकांसाठी असतो।